नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 विषय मराठी पेपर 1 अंतर्गत क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार आणि क्रियाविशेषण अव्यय याविषयीची माहिती घेत आहोत. मागील भागामध्ये आपण क्रियाविशेषण म्हणजे काय आणि क्रियाविशेषण अव्ययाच्या प्रकारांमध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय यांच्या उपप्रकारांची माहिती सविस्तर घेतलेली आहे. आता आपला शेवटचा प्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा, त्या वाक्यामध्येच तुम्हाला प्रत्येक शब्दामध्ये व्याख्या दिलेली. संख्यावाचक म्हणजेच क्रिया कितीदा घडली, किती वेळा घडली, कितीदा घडली, म्हणजे एखादी क्रिया कितीदा घडली हे दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्याची उदाहरणं बघा, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, जास्त प्रमाणात, अत्यल्प म्हणजे कमी प्रमाणात, अत्यंत किंवा बिलकुल, मुळीच, भरपूर, बहुत, अतिशय, मोजके, पूर्ण, एकदा, अनेकदा, शतदा, दोनदा, ह्या हे सर्व शब्द त्या वाक्यात संख्यावाचक किंवा परिमाणवाचक आपल्याला क्रियाविशेषण अव्ययाची माहिती देतात. आता याचे आपण काही वाक्य पाहूया. वाक्यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल. पहिलं वाक्य, उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. क्रिया कोणती घडली आहे? पाणी पिण्याची. कसं पाणी प्यायचं? भरपूर प्यायचं. भरपूर म्हणजे त्याच्यातून आपल्याला परिमाण किंवा संख्या लक्षात येते. आलं लक्षात तुमच्या? परिमाण किंवा संख्या त्या शब्दातून लक्षात आलं का त्याला म्हणायचं परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. दुसरं वाक्य बघा, तुम्हाला मी अनेकदा बजावलं आहे. तुमचे शिक्षक तुम्हाला अनेकदा सांगतात, मुलांना हे समजून घ्या, मुलांना अभ्यास करा. सतत शिक्षकांच्या तोंडात असतं मी हे तुम्हाला अनेकदा सांगितले, म्हणजे अनेक वेळा सांगितलेले. अनेकदा हा शब्द त्या वाक्यात संख्यादर्शक म्हणजे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण आपल्याला सांगत असतो. पुढचं वाक्य बघा, ते सर्वथा खोटं बोलत आहेत. सर्वथा है की नाही, हे मला अजिबात मान्य नाही. या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे जे शब्द आहेत, शतदा, भरपूर, अनेकदा, सर्वथा, अजिबात, हे सर्व शब्द त्या वाक्यातील संख्यावाचक किंवा परिमाणवाचक आपल्याला दाखवत असतात. म्हणून यांना आपण संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. मग आता तुम्हाला सहज हे सर्व प्रकारातले सर्व चार मुख्य प्रकार आणि त्या सगळ्या प्रकारांचे उपप्रकार या सर्वांची सविस्तर माहिती मी सर्व भागांमध्ये तुम्हाला दिलेली आहे. आता तुम्हाला मी शिकवलेला भाग कितपत समजला हे पाहण्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवायचे, कारण प्रत्येक प्रकाराची व्याख्या बा, प्रत्येक प्रकार कसा ओळखायचा आहे त्या शब्दामध्ये दडलेला आहे. तुम्ही जर ते वाक्य काळजीपूर्वक वाचलं ना तर ते वाक्य वाचल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल, अरे इथं भरपूर शब्द आलाय, मग भरपूर कोणत्या प्रकारात जातो हे तुम्ही बारकाईने विचार करायचा. त्यासाठी चारही प्रकार पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका आणि विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरं लिहा. धन्यवाद.